नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात भाऊबीजेचा सण भाऊ बहिणीच्या नात्यावर आधारित सण आहे जो मोठ्या श्रद्धेने आणि परस्पर प्रेमाने साजरा केला जातो रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या खोल प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा उत्सव आहे या निमित्ताने भाऊ घरी येणार माहेरची माणसे येणार म्हणून बहिणीचे मन देखील आनंदित होत उत्साहाने त्यांना मनाला जणू नव संजीवनीच मिळते भाऊबीज हा सण भावंडांच्या पवित्र नात्याचे आणि आपुलकीचे प्रतीक आहे भाऊ बहिणीचे नाते घट्ट करणारा दिवस म्हणजे भाऊबीज दिवाळीतील भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची महती गाणारा सण म्हणजे भाऊबीज आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्याला एकेका सुंदर गोफात बांधले आहे भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या सणाच्या मंगल धाग्यात आपण बांधले आहे ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त केवळ दोन तास चौदा मिनिटांचा आहे शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून बारा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल बहिणीने आपल्या भावाला औक्षण करताना भावाचे तोंड उत्तर किंवा वायव्य दिशेकडे असावे तसेच यावेळी बहिणीचे तोंड ईशान्य किंवा पूर्व दिशेला असावे यासोबतच जमिनीवर पाठ ठेवून भावाला त्यावर बसवून भावाला औक्षण केल्यास ते अधिक शुभ मानले जाते या दिवशी बहीण भावाच्या कपाळाला टिळा लावून ला आरती ओवाळून त्याची पूजा करते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजेच मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करतो नंतर तिच्या पाया पडून आशीर्वाद घेतो आजकाल बहिणी देखील भावाला एखादी भेटवस्तू देतात मात्र या सर्वांमागे एकमेकांसाठी सदिच्छा व्यक्त करणे हाच मुख्य उद्देश असतो या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पद्धत आहे म्हणूनच आपण लहान मुलांना चंद्राला चांदोमामा अशी झाक मारायला शिकवितो कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन देखील केले जाते या पूजेला यमद्वितीया असे म्हणतात या दिवशी यमाला दीपदान करावयाचे असते यम ही मृत्यूची देवता आहे प्रत्येकाला मरण अटळ आहे ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याकडून वाईट कार्य व वा धनाचा अपव्यय होणार नाही तेव्हा यमाला दीपदान करून सांगावायचं आहे की हे यमा या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत जागरूक आहोत त्याचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत त्याचा स्वीकार कर कारण तुझे आगमन केव्हा होईल हे आम्हाला माहित नाही म्हणूनच हा दिवा तुला अर्पण करीत आहोत मित्रांनो अशा प्रकारे प्रार्थना करून यमासाठी दीपदान करावे या दिवशी यमुनेत स्नान करणे पुण्यकारक मानतात त्यासाठी तेथे लाखोच्या संख्येने यात्रा भरते असे केल्यामुळे त्या वर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे अपमृत्यू निवारणार्थ या दिवशी यमाला दीपदान केले जाते कंद पुराणात लिहिले आहे की या दिवशी यमराजाला प्रसन्न करणाऱ्यांना मनाप्रमाणे फळ मिळते धनधान्य यश आणि दीर्घायुष्य प्राप्त होते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा